आता ही अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली आहे, नाटकांचे प्रयोग होत आहेत, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, खरंच आनंदाची परिस्थिती आहे. जरी 50% असलं ना तरी सर्व कलाकारांना, सर्व बॅकस्टेज कलाकारांना आनंद झालेला आहे. 9-10 महिने आम्ही रेग्युलर कायमस्वरूपी प्रयोग करणारी आम्ही मंडळी आहोत आणि अशा परिस्थितीत 10 महिने घरी बसल्यानंतर एकदम परवानगी दिलेली आहे सरकारने, त्यामुळे आम्ही आनंद आहोत. आणि आता कोल्हापुरात जवळजवळ 2 वर्षानंतर नाटकाचा प्रयोग मी करतो आहे. मागच्या मार्चमध्ये आमचं ठरलं होतं, एप्रिलमध्ये ठरला होता, पण तो काही कोविडमुळे झाला नाही, त्यामुळे आता तो प्रयोग होतो आहे. आणि एका लग्नाची पुढची गोष्ट आहे, हे नाटक आता जवळजवळ 400 प्रयोगापर्यंत पोचलेले आहे. तर त्यानिमित्ताने सर्व कोल्हापूरच्या रसिकांना मी सांगू इच्छितो की ह्या नाटकाला 100% या मनोसक्त हसा हसा आणि मस्त राहा. आणि दुसरी गोष्ट मला एक अशी सांगावी शकते या निमित्ताने की महाराष्ट्रात जवळजवळ 63-65 ठिकाणी आम्ही नाटकाचा प्रयोग करू शकतो, पण आज नाट्यगृहांची परिस्थिती बघता, एकंदरीत त्यांची अवस्था बघता, या सर्व ठिकाणी प्रयोग आपण करू शकत नाही. तर माननीय मुख्यमंत्र्यांना, त्यानंतर आमचे सांस्कृतिक मंत्री अमितजी देशमुख आणि अर्थमंत्री अजितदादा, या तिघांनाही मी कलाकारांच्या वतीने आणि रसिक प्रेक्षकांच्या वतीने अशी एक विनंती करतो की या 63-65 या सर्व थिएटर जी आहेत त्यांची एक अपेक्ष बॉडी बनवावी. कसं आहे की महानगरपालिका एकदा थिएटर बांधल्यानंतर, एकदा 10-20 लाख रुपये कोटी खर्च केल्यानंतर परत ते मेंटेन करणं हे फार अवघड गोष्ट असते. तर हे मेंटेनन्सचा जो भाग आहे ह्या अपेक्स बॉडीवर झोपावा. आणि अर्थमंत्री या नात्याने अजितदादा तिघी रसिक आहेत, अजितदादा रसिक आहेत, अमित देशमुख तर आहेतच, मुख्यमंत्री उद्धवसाहेब सुद्धा रसिक आहेत. कारण मी जेव्हा 5 प्रयोग केले होते, जो जागतिक विक्रम केला होता, त्या 5व्या प्रयोगाची 3री घंटा उद्धव साहेबांनी दिली होती. तर हे तिन्ही रसिक मंडळी आहेत, तर त्यांनी या 65 जी थिएटर आहे ही एकत्र करावी, त्याची अपेक्स बॉडी बनवावी. बांधून झाल्यानंतर हे थिएटर या अपेक्स बॉडीकडे द्यावं. अर्थमंत्री या नात्याने अजितदादांनी 200-400 कोटी एकदाच वन टाईम त्यांनी FDमध्ये टाकावेत आणि त्या व्याजावर ही सर्व थिएटर आपण उत्तम पद्धतीने मेंटेन करू शकतो. एकदाच करायला लागेल, कायमस्वरूपी उत्तम काम होईल आणि महाराष्ट्राची रसिक जनता, रसिक प्रेक्षक आणि सर्व कलाकार मंडळी तुम्हाला दुवा देतील असं मला वाटतं. ह्या निमित्ताने म्हणजे आता एका लग्नाची पुढची गोष्ट, या निमित्ताने मी सर्व कोल्हापूरच्या, आमचा प्रयोग कसा कसा आहे तुम्हाला सांगतो. 19 रात्री आमचा साताऱ्यात प्रयोग आहे, 20 दुपारी 4 आणि 4 तरी आहे. आता काय करणार आता दरी जनरल का होता सांगा माहिती आम्हाला. कोल्हापूर किंवा करत आहे ते ही नाटकाच्या निमित्ताने, आणि नाटकाच्या निमित्ताने आल्यानंतर आपल्याला माहितीच आहे, त्यामुळे आणि मलाही खायला खूप आवडतं, त्यामुळे एक तर खाण्यापिण्याची मौज आम्ही घ्या.